मंडळी नमस्कार एका घरात दोन मुलं असतात आणि कधी कधी असं होतं की एखादा मुलगा शाळेत गेलेला असतो कॉलेजला गेलेला असतो बाहेरगावी गेलेला असतो आणि घरामध्ये एखादी मिठाई आणली जाते आणि ती मिठाई उपस्थित असलेल्या मुलांना वाटली जाते तेव्हा एक मुलगा शिल्लक राहतो बाहेर गेलेला असतो तो, तो। मग काही दिवसांनी तो परत येतो आणि म्हणतो की आम्हाला कोणी मिठाईच देत नाही आम्हाला कधी दिलीच नाही असं का सगळं त्यांनाच का देता मी बाहेर गेल्यावर का आणता अशी लहान मुलांची भांडणं आपण नेहमी बघितलेली आहेत म्हणजे आम्ही लहान असताना बाभळगाव आमचं आजोळ आणि त्या आजोळी गेल्यावर ब्रेडचा पुडा आणला जायचा आणि ब्रेडचा पुडा आणल्यावर तू तो ब्रेड फोडायचा आणि साईड साईडला जे दोन ब्रेड असतात ना म्हणजे ज्याला चांगलं भाजल्या गेलेलं असतं दोन्ही बाजूनी असतात ते म्हणजे मधल्याच चकत्या ह्या दोन्ही बाजूनी पांढऱ्या असतात पण दोन साईडचे जे ब्रेड असतात ते जरा चांगले खरपूस चवीला चा लागायचे आणि त्या दोन ब्रेडवरून आमच्या मामांच्या आणि आमच्यामध्ये मामांच्या मुलाच्या आणि आमच्यामध्ये व्हायची की ती दोन साइडची ब्रेड, ब्रेड कोण घेणार आता नंदेचं लेकरू असल्यामुळं बा साहजिकच आमच्या मामींना आमची बाजू घ्यावी लागायची आणि त्या साईडच्या दोन ब्रेडवर आमचाच ताबा असायचा मग मगच्या मामाची मुलं भांडायची आणि म्हणायची की सारखी त्यालाच ती दोन ब्रेड का बरं आम्हाला का नाही आणि हे भांडण असं मस्त रोजच चालायचं जवळपास ज्या दिवशी ब्रेड आणले त्या दिवशी हे भांडण चालायचंच आणि मग त्या उत्तरासमोर हसावं की रडावं असा मोठ्या माणसांसमोरचा प्रश्न असायचा आजही ब्रेडचा पुढा फोडून ते दोन ब्रेड खाताना त्या प्रसंगाची आठवण होते मला हा प्रसंग यासाठी आठवला की राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांनी आम्हाला का पेढा कधी नाही भरवला असा प्रश्न विचारून टाकला मला तर खरं म्हणजे शरद पवारांचा हा प्रश्न मला लहानपणीच्या भांडण्यासारखा वाटला म्हणजे आम्हाला का नाही त्यांनाच का असा प्रश्न तो होता मुळात रा राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पेढा भरवण्याची कृती ही घटनाबाह्य असल्याचा साक्षात्कार विश्वप्रवक्त्यांना झालाय आणि त्यांनी त्यांच्या सामनामधून राज्यपालांनी पेढा का भरवला यावर प्रश्नचिन्ह लागलंय म्हणजे आता राज्यपाल मुख्यमंत्र्यांचं तोंड गोड करणार असतील तर तीही कृती घटनाबाह्य असते आणि राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात चुकीच्या गोष्टी ऐकणार नसतील तर तीही कृती घटनाबाह्य असते पण राज्यपालांना तोंड कडू पडे पडे पर्यंत शिव्या घालणं हे मात्र कृती घटनेला मान्य असणारी असते घटनेनुसार असणारी असते सगळंच कसं विलक्षण आहे मंडळी राज्यपालांना शासकीय विमानातून उतरवून लावून त्यांना तुम्ही या विमानानं जाऊ शकत नाहीत असं म्हणत खाजगी विमानानं पाठवणं ही कृती घटनेला धरून असते राज्यपालांना धोत्र्या म्हणणं ही कृती घटनेला समर्थन करणारी असते राज्यपालांना भाज्यपाल म्हणणं ही कृती घटनेचं पालन करणारी असते काळा टोपीवाला म्हणणं ही कृती घटनेचं पालन करणारी असते तर राज्यपालांना अभिभाषण करू न देणं गोंधळ घालणं त्यांच्यावरती हल्ला करणे ही कृती सुद्धा घटनेच पालन करणारी असते पण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पेढा भरवला उपमुख्यमंत्र्यांना पेढा भरवला की ती कृती मात्र घटनेचा विरोध करणारी असते आहे की नाही विलक्षण चला विश्वप्रवक्त्यांवर काय बोलावं सामनावर आपण काय बोलावं ते महान ज्ञानी आहेत इतके ज्ञानी आहेत कि घटना त्यांनीच लिहिली आहे घटनेचा खरा अर्थ त्यांनाच कळतो सगळं काही त्यांनाच माहीत असतं घटनेचा तो अर्थ अमासीच ठावा इराणी वावा भार मात्र अशी सगळी त्यांची मानसिक स्थिती झालेली असते बाकी त्यांच्याविषयी न बोललेलं बरं मला शरद पवार साहेबांच्या विषयी मात्र नक्कीच बोलावं वाटतं वा असा बालिश मुद्दा पवार साहेबांनी उपस्थित करून राज्यपालांच्या वरती आक्षेप घेणं मला हसू आणणारं होतं ते एक गाणं आहे बघा आनंद पोटात माझ्या माईना माईणारं माईना, माईना। तसं शरद पवारांच्या पोटात हे दुःख पोटात माझ्या माईना असं गाणं दिसतंय आणि तेच गाणं त्यांच्या ओठी जर्रा वेगळ्या शब्दातून आलं म्हणजे आत्तापर्यंत शरद पवार जितक्या वेळेला मुख्यमंत्री बनले म्हणजे हे नक्की आहे की शरद पवार चार वेळेला मुख्यमंत्री बनलेत अशी संधी कोणाला मिळालेली नाहीये चार वेळेला बनण्याची पण शरद पवारांच्या पेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री बनणारे अनेक आहेत म्हणजे वसंतराव नाईकांनी शरद पवारांच्या पेक्षा अधिक काळ मुख्यमंत्रीपद उपभोगलेलं आहे काळाचा फरक म्हणतोय मी दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख येतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वसंतराव नाईकांच्या नंतर मुख्यमंत्री पदाची पाच वर्षाची टर्म पूर्ण करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे म्हणजे शरद पवारांना एकदाही आपलं मुख्यमंत्रीपद पाच वेळेला उपभोगता आलेलं नाही आता त्यांनी ठरवलेला मुख्यमंत्री पदच्युत करून नवा मुख्यमंत्री आल्यावर राज्यपालांनी त्यांचं अभिनंदन केलं त्यांना पेढा भरवला याचं दुःख शरद पवारांच्या मनात आहे मंडळी हे दुःख नुसतं पेढा भरवल्याचं नाही आहे पवारांनी ज्यांच्या मुखात पेढा भरवला होता त्या मुख्यमंत्र्यांना त्यांचं सरकार अडीच वर्ष टिकवता आलं नाही कदाचित याच दुःख शरद पवारांच्या मनात असेल अडीच वर्षाच्या कालखंडानंतर शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायचा होता खास करून सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री पदावर अरूढ करायचं होतं हे शरद पवारांना साध्य करता आलं नाही कदाचित याच दुःख असेल ज्या राज्यपालांना बदनाम करून घालवायचं होतं त्याच राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये त्या राज्यपालांनी शरद पवारांनी नियुक्त केलेला मुख्यमंत्री निघून गेला म्हणजे बघा त्याच राज्यपालांच्याकडं राजीनामा द्यायला जावं लागलं आणि त्याच राज्यपालांच्याकडून नव्या मुख्यमंत्र्याला शपथ दिली गेली हे देखील शरद पवारांच्या मनामधलं मोठं दुःख असेल आणि हेच दुःख राज्यपालांच्या कृतीच्या रूपातून शरद पवार मांडण्याचा प्रयत्न करत असाल खरं तर मिष्ठान देणं तोंड गोड करणं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक उत्तम प्रतीक आहे कोणी मुख्यमंत्री होणार असेल कोणी मंत्री होणार असेल कोणी काही होणार असेल तर त्याचा आनंद साजरा करण्याची सगळ्यांनाच सवय असते अर्थात ज्या पक्षाचा झालाय त्यांना अधिक आनंद होतो राज्यपालांना तर आपला वारंवार अनादर करणारं सरकार गेलं आहे याचा आनंद का काभर नाही वाटणार राज्यपाल म्हणजे महाराष्ट्रातल्या आमदारांचा सत्ताधारी आमदारांचा किंवा सत्ताधारी पक्षाचा नौकर आहे असं वाटतं का पगारी संपादक नेमून त्याला नौकर समजून त्याच्याकडून वाटेल ते बोलून घेणं अशीच कृती तुम्हाला राज्यपालांच्याकडून अपेक्षित होती का म्हणजे सवय आहे ना आपल्याकडे राजकारणामध्ये एक पगारी माणूस संपादक म्हणून ठेवायचा आणि तो पत्रकारांच्या सारखा बोलतो मग त्याला वाटेल ते बोलू द्यायचं त्याच्याकडून वाटेल ते मग करून घ्यायचं आणि तो बदनाम होईल तर तो असं राज्यपालांची नोकरी असं तुम्हाला वाटलं का राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी आहेत राज्यपाल हे पद पक्षपाती नसलं तरी राजकीय आहे हे विसरता कामा नाहीये राज्यपालांचा आपण केलेला वारंवारचा अपमान त्यांना विमानातून उतरवणं भाज्यपाल म्हणणं धोत्र्या म्हणणं काळ्या टोपीवाला म्हणणं संगोट्या म्हणणं या सगळ्या कृती त्यांनी मनात ठेवल्याच नसतील का अहो ज्या राज्यपालांचा सरकारने वारंवार अपमान केलाय त्याचा जाण्याचा आनंद त्यांच्या मनात वाटणं स्वाभाविक आहे की आणि तोच आनंद नव्या आलेल्या माणसांसोबत राज्यपालांनी साजरा केलेला आहे आता अजून एकदा दुःख वाटण्याची शक्यता आहे बारा आमदारांची यादी दिली गेली होती मागच्या सरकारच्याकडून आणि राज्यपालांनी ती मंजूर केली नाही आता घोटाळा असा आहे की त्या यादीमधल्या काही लोकांना वेगवेगळी पदं मिळालेली आहेत म्हणजे एकनाथ खडसे विधान परिषदेवर आमदारांच्यामधून निवडून आलेले आहेत विधानसभेच्या आमदारांच्यामधून तिकडे रजनी पाटील राज्यसभेवर निघून गेलेले आहेत बाय इलेक्शन्समध्ये आता ही यादी बदलावी लागणार आहे आणि ती यादी बदलायची असेल तर राज्याच्या मंत्रिमंडळाचा ठराव आवश्यक आहे म्हणजे आता हा नव्याने ठराव केला आणि ती यादी गेली आणि राज्यपालांनी ती मंजूर केली की पुन्हा दुःख पोटात माझ्या माईना अशी अवस्था येणार आहे आणि तेही होणार आहे त्यामुळं आणखी एकदा दुःखाच्या डागण्या बसणार आहेत त्यामुळं राज्यपालांनी शिंदेच्या आणि फडणवीसांच्या तोंडामध्ये घातलेला पेडा त्यांचा गोडवा वाढवणारा असेल तरी शरद पवारांच्या मधला शरद पवारांच्या तोंडात या मात्र यामध्ये यामुळे मात्र कटुता येऊ लागली एवढं नक्की पण पवार साहेबांना आता हा पेढा गोड मानून घ्यावा लागणार आहे कारण या विधानसभेच्या अस्तित्वापर्यंत तरी पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी पवारांना मिळणार नाही समजा ती राष्ट्रवादीने केलीच तर त्यातही वेगळाच काहीतरी अजून कटुता पवारांच्या वाट्याला येऊ शकते तशी कटुता न येऊ हो, या प्रार्थनेसह आणि शरद पवारांना तो पेढा गोड लागो या अपेक्षेसह तुर्तास थांबूया पण बाकी घटनांचा समाचार तर आपण घेतच राहू नमस्कार